गंमत, दोनची गंमत, तीनची गंमत, चारची गंमत आणि पाचची गंमत आणि सहाची गंमत. अंक एक, एक वस्तू. अंक दोन, दोन वस्तू. म्हणजे जेवढा अंक तेवढ्या वस्तू आपल्याला मोजता येतात. तर आता आपण सहा नंतरचा येणारा अंक याची गंमत पाहणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग ओळख करून घेऊया सातची. याला म्हणायचं सात, सात अंक, सातची ओळख. आता सात कशी लिहायचे बघा. हा आहे सात हा अंक. तर सात हा अंक आणि त्याच्या वस्तू मोजायच्या. माझ्यासोबत मोजा. प्रदर्शन मांडलेले आहे आणि त्या प्रदर्शनातून, त्या गोष्टीतून, त्या गमतीतून मुलं सात हा अंक शोधणार आहेत आणि सात हा अंक ओळखता येणार आहे. श्रावणी, तुझ्या प्लेटमध्ये काय आहे सांग. मोज बघूया पानं किती आहेत ती. सात. किती पानं आहेत? सात. गुड गर्ल. तुझ्या गोटे किती आहेत? सात. गुड गर्ल. आता बघा तुझ्याकडे अल्पिया काय आहेत, किती वस्तू आहेत? सात. तुझ्याकडे काय आहे, किती गोटे आहेत? सात. किती आहेत? सात गोट्या आहेत. तुझ्याकडे काय आहे? सात गोट्या. तुझ्याकडे काय प्लेटमध्ये? सहा, सात. गुड गर्ल. प्लेटमध्ये काय आहे ते सांगायचं. काय आहे प्लेटमध्ये? खडे. किती आहेत? सात. तुझ्याकडे प्लेटमध्ये काय आहे सांग. शिंपले. पण मोज काय, किती आहेत त्या मोज बघे बरोबर. चार, पाच, सहा, सात. गुड गर्ल, गुड बॉय. हां, किती आहेत तुझ्याकडे बॉटल्स? किती आहेत? आणखी दोन घे त्यामध्ये. पाच आणि दोन, पाच आणि दोन. पाच बोटं दाखव आणि दोन बोटं दाखव. बॉटल्स किती आहेत? सात. मग बघूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. किती बॉटल्स आहेत? सात. तुझ्याजवळ खडे किती आहेत? सात. तुझ्याकडे पेन्सिली किती आहेत? सात. तुझ्या प्लेटमध्ये अक्षर किती आहेत? सात. आणि तुझ्या प्लेटमध्ये पेन्सिली किती आहेत? सात. अक्षरे किती आहेत तुझ्याजवळ? सात. हां, पुस्तकं किती आहेत बघ? सात. किती आहेत? सात. आपल्या वर्गात ज्या वस्तू आहेत त्या घेऊन आपण सातचं दृढीकरण केलेलं आहे. वह्या किती आहेत मोज बघूया विधी. सात. हा, आता हा ठोकळा आहे, त्या ठोकळ्यावर काही अंक आहेत, त्या ठोकळ्यातला हा सात अंक. तर इथं खडू आहेत, मुलाने सात खडू मोजून प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. चमचे किती आहेत श्रावणी? सात. गुड गर्ल. अक्षरे किती आहेत? किती आहेत? किती आहेत? खडू किती आहेत? किती आहेत? किती आहेत? सात. किती झाले? सात. सात चमचे, सात अंक. आता प्रत्येकाने आपापल्या प्लेटमधल्या वस्तू मोजून दाखवल्यात, दाखवल्यात का? हा, सात हा अंक कळला. पुन्हा आपापल्या प्लेटमधल्या वस्तू मोजा बघूया. जादाची एखादी आहे का बघा आणि मोजा. आणि सात हा अंक वहीवरती सर्वांनी लिहून आणायचा आहे. सात अंकाची ओळख करून घेतलेली आहे. तर सर्व मुलांनी आपापला प्लेटमधला अंक किंवा वस्तू मोजून दाखवलेल्या आहे. तर आता आदिती, तुझ्या प्लेटमध्ये काही अक्षरं दिसत आहेत लाल रंगाची. मोजून दाखव बघूया, मोजून दाखव बघूया मोठ्यानं.
किती झाले? सात. आता या पाटीवरती एक अंक लिहिलाय, किती आहे तो मोजून दाखव. सात. सात अंक सात वस्तू. सात अंक सात वस्तू. ज्या प्लेट मध्ये वस्तू आहेत त्या मोजून दाखव. किती पेन्सिली आहेत? पाटीवरच्या पेन्सिली किती आहेत? सात. किती आहेत? सात. सात अंक सात वस्तू. किती झाले? सात. प्रत्येकाच्या प्लेटमध्ये आपण वस्तू वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला मोजता येतील. आता अंक आणि वस्तू यांचं मोजून आपल्या झालेलं आहे, तर सात अंक तुम्ही आपापल्या वहीवरती लिहून आणायचा आहे. काय ग, आपण सातची ओळख करून घेतलेली आहे. आता प्रत्येक मुलाच्या जवळ सात वस्तू दिलेल्या आहेत, तर प्रत्येकानं आपल्याजवळ कोणकोणत्या सात वस्तू आहेत त्या सांगायच्या आहेत. तुझ्याजवळ आरवी काय आहे? किती आहेत? सात. किती आहेत? किती आहेत तुझ्याकडे खडे? सात. तुझ्याकडे बॉटल्स आहेत ना, म्हण की खाली म्हणून. सात बॉटल्स. हा, तुझ्याकडे काय? शिंपल्या. सात. हा, खडे. सात. तुझ्याकडे? सात गोट्या. सात. हा, कासिप. सात गोट्या. हा, काय डब्या? सात. हा, सात गोट्या. सात आहे, छान. पानं. सात. हा, खडे. सात. हा, सात अक्षरे. सात चमचे. सात. हा, खडू. सात. हा, आता ठोकळ्यावर अंक दिसतोय. आता इथं काही अंक आहेत. हा किती आहे? एक. आणि हा आता शिकलोय तो अंक किती आहे? सात. तुझ्याकडे वह्या किती आहेत? सात. पुस्तकं किती आहेत ग? सात. तुझ्याकडे अक्षरं किती आहेत ग? सात. पेन्सिली किती आहेत? सात. हा, लक्ष्मी चमचे किती आहेत तुझ्याकडे? सात. पाटीवर किती लिहिलाय अंक? सात. तर सात समजले का सर्वांना? या सात वस्तू तुम्ही उद्या मोजून घेऊन यायच्या आहेत आणि लिहून पाटीवरती आणायचं आहे सात अंक.